आज ख्रिस्त सभा पवित्र क्रूसाच्या विजयोत्सवाचा सण साजरा करीत आहे। जो क्रूस येशूच्या काळी पाप, क्रौर्य व शर्मेचे चिन्ह होती, तोच क्रूस प्रभु येशूच्या स्पर्शानंतर ख्रिस्ती लोकांच्या अभिमानाचे चिन्ह बनले। आज जगातील हजारो चर्चच्या कळसावर क्रूस दिमाखात उभा आहे। आपल्या घरातील भिंतीवर हा क्रूस टांगलेला आहे। आपल्या गळ्यात अगदी हृदया शेजारी हा क्रूस लटकत आहे। कित्येकाच्या हातावर हाच क्रूस न पुसता येणाऱ्या शाईने कोरलेला आहे। पवित्र मिसाची सुरुवात ह्याच क्रूसाच्या खुणेने केली जाते। कुठल्याही प्रार्थनेचा आरंभ ह्याच क्रूसाच्या खुणेने केला जातो। कोणत्याही आशीर्वादाच्या समारंभावेळी याच क्रूसाच्या खुणेने शुभारंभ केला जातो। भव्य धार्मिक मिरवणुकीत हाच क्रूस मिरवणुकीच्या अगदी पुढे उंचावर धरून नेला जातो। थोडक्यात, क्रूस हे आपल्या ख्रिस्ती लोकांच्या अभिमानाचे, आशेचे, तारणाचे व यशाचे प्रतीक बनले आहे। क्रूस हे आपल्या यशाचे प्रतीक असले तरीही आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी लागेल की क्रूस हे दुःखाचेही प्रतीक आहे। आपल्याला जर सूर्याचा प्रकाश पाहायचा असेल तर अंधाऱ्या रात्रीला सामोरे जावेच लागते। आपल्याला जर पौर्णिमेच्या चंद्राचे दर्शन घ्यायचे असेल तर अमावस्येचा काळोखही अनुभवावा लागतो। मातेला जर बाळाचे गोंडस रूप पाहायचे असेल तर तिला प्रसूती वेदनेतून जावेच लागते। त्याचप्रमाणे आपल्याला जर क्रूसाच्या विजयाचा म्हणजेच पुनरुत्थानाचा अनुभव घ्यायचा असेल तर क्रूसावरील मरणाचाही अनुभव घ्यावाच लागतो। व म्हणूनच खुद्द प्रभू येशू आपल्याला सांगत आहे की जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःचा क्रूस उचलून माझ्या मागे यावे। जेव्हा जेव्हा आपण क्रूसाला किंवा दुःखाला घाबरून पडू लागतो तेव्हा तेव्हा आपला क्रूस आपण पुन्हा एकदा येशूच्या कांद्यावर देत असतो। आपल्या ऐवजी येशू तो क्रूस पुन्हा एकदा वाहत असतो। आपण आजच्या ह्या मंगल दिनी चिंतन करूया की मी क्रूस सहन करायला तयार असतो का। ज्याला गुलाब हवे असेल त्याने थोडे काटे बोचल्यावर रडायचे नसते व ज्याला क्रूसाच्या विजयात म्हणजेच येशूच्या पुनरुत्थानात सहभागी व्हायचे असेल त्याने क्रूस पाहिल्यावर पळायचे नसते। हा क्रूस खांद्यावर घेण्यास मी टाळाटाळ केली असेल तर आजच्या ह्या सणाच्या दिवशी प्रभूकडे क्षमेची याचना करूया व क्रूस टाळण्यासाठी नव्हे तर क्रूस वाहण्यासाठी आपल्याला सामर्थ्य व कृपा लाभावी म्हणून पवित्र आत्म्याकडे बळ मागूया।